Quan Ru. दावोसमध्ये दोन दिवसात राज्याला मिळाली 1.36 लाख कोटींची गुंतवणूक, तब्बल 55,000 लोकांना मिळणार रोजगार, परदेशी गुंतवणूकदारांची पहिली पसंती महाराष्ट्राला। महाविकास आघाडीची आज महत्त्वाची बैठक आणि पत्रकार परिषद, विधान परिषद निवडणुकीवर स्पष्ट करणार भूमिका, महाविकास आघाडीचे सर्व नेते राहणार हजर। पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या मुंबई दौऱ्यावर, अनेक कामांचं लोकार्पण आणि भूमिपूजन, बीकेसीतील सभेची भाजपकडून जोरदार तयारी। गुरुवारी पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यावेळी संध्याकाळी 1.25 तास वर्सोवा घाटकोपर मेट्रो बंद, विस्तारित मार्गिकांच्या लोकार्पणावेळी सुरक्षेच्या कारणास्तव निर्णय। मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज बीड मधील परळी न्यायालयात राहणार हजर, 2008 सालच्या गुन्ह्या प्रकरणात आज परळी कोर्टात सुनावणी। संजय राऊतांचा जामीन रद्द करण्याच्या ईडीच्या याचिकेवर आज हायकोर्टात सुनावणी, पीएमएलए कोर्टाने ओढलेले तीव्र ताशेरेही निकालातून वगळण्याची मागणी। कोल्हापुरात गर्भलिंग निदान प्रकरणी दोन ठिकाणी छापे, 4 जणांना अटक, तर मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश होण्याची शक्यता। रत्नागिरीच्या शेटेनगर भागात पहाटे एका घरात सिलेंडरचा स्फोट, स्फोटानंतर कोसळलं घर, एका महिलेचा मृत्यू तर एका महिलेचा शोध सुरू, दोघांना वाचवण्यात यश। स्कूटरवरील तरुणानं वृद्ध व्यक्तीला 1 किलोमीटर पर्यंत नेलं फरफटत, धक्कादायक घटना कॅमेऱ्यात कैद, क्रूर तरुणाला पोलिसांनी घेतलं ताब्यात। आणि त्र्यंबकेश्वरमध्ये संत निवृत्तीनाथ महाराज यात्रा सोहळा, 400 दिंड्या आणि 3 लाखांहून अधिक वारकरी त्र्यंबकेश्वरमध्ये दाखल, 2 वर्षांनी वारकरी आणि निवृत्तीनाथांची भेट।